शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे. पक्ष आहे, उमेदवार कोणी, आता जसं आता कागलला सत्यजित घाडगे आहेत, याचा अर्थ असा आहे की ते तिथे निवडणूक लढणार आहे. श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे. श्रीगोंदामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकले मला माहिती आहे, आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे, त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे. आज जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मुंबईत दौऱ्यावर आहेत. काल त्यांचं मुंबईमध्ये एक भाषण झालं, कार्यक्रम झाला. आज सकाळी 11 वाजता ते मातोश्रीवर येतील. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, चर्चा करतील. त्याआधी ते चैत्यभूमीवर जातील, शिवाजी पार्कला शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतील पुतळ्याचं. बाजूला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जी स्मारक आहे, समाधी आहे, तर तिथे जाऊन ते त्यांना वंदन करतील. शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे. पक्ष आहे, उमेदवार कोणी, आता जसं आता कागलला सत्यजित घाडगे आहेत, याचा अर्थ असा आहे की ते तिथे निवडणूक लढणार आहे, सांगायची गरज नाही. अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा. श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे. श्रीगोंदामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकले मला माहिती आहे, आणि तो जिंकायलाच हवा. कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल, तर त्यात काय चुकते असं वाटत नाही आम्हाला. अशा प्रकारचे तयारीला लागा, कामाला लागा, पुढे वा, असे संदेश माननीय पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, नाना पटोले असतील, ह्यांनी दिलेले असतात. त्याच्यावरती एवढा आक्षेप घ्यायचं कारण नाही. मालूम नाही, हुसैन दलवाई बहुत बार मंत्री रहे हैं, MLC रहे हैं, राज्यसभा में 2 बार सांसद रहे हैं, हमारे साथ रहे थे. और मुझे लगता है कि लोकसभा चुनाव में क्या हुआ मुझे मालूम नहीं, लेकिन सभी को इस चुनाव में रिप्रेजेंटेशन मिलेगा, इस बारे में मेरे पास पूरी जानकारी है. क्षेत्रीय चुनाव आयोग सर जो है 27-28 तारीख को दौरे करने वाली है, चुनाव तैयारी को लेकर. क्या चुनाव की तैयारी की? चुनाव तो महाराष्ट्र का विधानसभा का चुनाव तो झारखंड और हरियाणा के साथ होना चाहिए था. अब तक ऐसा ही होता आया है ना, 3 स्टेट का चुनाव. तो इस बार झारखंड और हरियाणा के साथ महाराष्ट्र का चुनाव नहीं लिया, डर गए. महाराष्ट्र जैसा बड़ा स्टेट हारने के बाद दिल्ली में भी गड़बड़ हो सकती है, मालूम है उनको, हिल जाएगी दिल्ली. तो महाराष्ट्र के चुनाव कुछ कारणों से आगे तैयारी नहीं है. क्या तैयारी नहीं है? इतना बड़ा चुनाव आयोग वन नेशन वन इलेक्शन की बात करता है, और महाराष्ट्र का चुनाव हरियाणा के साथ लेने में डर लगता है. आपकी तैयारी नहीं है, हाँ, ये बोगस लोग हैं. अब आएंगे उनके ऑब्जर्वर और सरकार के साथ बैठेंगे, और सरकार की जो सुविधा है, ये फडणवीस जी है या अमित शाह जी, उनकी जो सुविधा है उनके अनुसार शेड्यूल बना लेंगे. हमको मालूम नहीं क्या? अब चुनाव आयोग निष्पक्ष नहीं रहा है,
बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच बन गई है। या आप 2-3 साल में जो निर्णय चुनाव आयोग ने लिए है, चाहे हमारी पार्टी हो, चाहे हमारा चिन्ह हो, और कुछ हो, डिस्क्वालिफिकेशन का मामला हो, सब कुछ किया है। जो मोदी जी को चाहिए, जो शाह जी को चाहिए, जो फडणवीस को चाहिए, उनके ऊपर कौन भरोसा रखेगा। हाँ सर, मुंबई शिवसेनेने 36 जागांवर जरी दावा केला असला तरी एवढ्या जागांतील लढवणार असा कोणताही दावा केलेला नाही। नंबर एक, कोणीही कधीही कुठेही कोणत्याही पक्षानं अशा प्रकारचे दावे प्रतिदावे केलेले नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, कारण मी त्या प्रक्रियेत आहे। विदर्भ आहे, तिथे काँग्रेस जास्तीत जास्त लढावी, ठीक आहे, त्यांना म्हणू द्या, तिथं पक्षाचे नेते आहेत, त्यांना म्हणू द्या। पण जे आमचं असेसमेंट आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो, आणि या निर्णय घेण्यामध्ये या प्रक्रियेमध्ये आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही। दोघांची बैठक हो चुकी आहे सर, 7 घंटे का लगभग चर्चा हो चुकी है, क्या सीट फेरी का फॉर्मुला फॉर्मूले की बात। देखिए महाविकास आघाड़ी में कोई फॉर्मूला की जरूरत नहीं है। हम तीनों 6 घंटा नहीं, अब तक हम 4 दिन पूरा तैयारी करके बैठे हैं और भी बैठेंगे, लेकिन जल्दी ही ये हमारे सीट शेयरिंग का जो काम है वो पूरा हो जाएगा। थैंक यू। तीसरा फ्रंट अंबेडकर जी ने खोला है, ये जो तीसरा फ्रंट चौथा फ्रंट, ये तीसरा फ्रंट चौथा फ्रंट होता है ना, देश में कहाँ भी होता है, ये बीजेपी को मदद करने के लिए खड़ा होता है, या उस राज्य में जो पॉलिटिकल स्थिति होती है, सरकारें होता है, ये उनके स्पॉन्सर्ड होते हैं। तीसरा फ्रंट, चौथा फ्रंट, ये अब तक का इतिहास है। पॉलिटिकली उनको कोई लेना देना नहीं होता है लोगों, ना स्टेट से, ना नेशन से, ना लोगों से, बस ये पैसे की खनखनाहट होती है,